धनंजय माडिक युवा शक्तीचे कागल विधानसभेमध्ये शेकडो कार्यकर्ते काल अचानक माझ्या कार्यालयावर आले. कागलमध्ये असणारे दोन प्रॉमिनंट नेते आमदार मुश्रीफ साहेब आणि समरजित घाडगे साहेब हे दोघंही आमच्याकडे दुर्लक्ष करतायत. निधीच्या बाबतीत असेल किंवा पद देण्याच्या बाबतीत असेल, कार्यकारिणीवर निवड करण्याच्या बाबतीत असेल, अशी थोडीशी खदखद त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये आम्हाला थोडी स्वायत्तता द्या अशा पद्धतीचे काही कार्यकर्त्यांनी वक्तव्य त्यांनी केली. परंतु मी गेले 20 युवा शक्तीच्या सर्व कार्यकर्ते सदस्यांना आधार देण्याचं सांभाळण्याचं काम करत आलेलो आहे. निधीच्या बाबतीत सुद्धा मी कधी कमी पडलेलो नाही आहे. कालही मी त्यांना सांगितलेलं आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून महाविकास महायुतीचेच सगळे सदस्य निवडून आले पाहिजेत. यासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत राहिलं पाहिजे. त्यांच्या ज्या व्यथा वेदना आहेत त्या आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करून भविष्यामध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांच्या ज्या अडचणी होत्या निधीच्या बाबतीत असतील पदांच्या बाबतीत असतील त्या सोडवण्याची ग्वाही मी त्यांना दिलेली आहे. परंतु इथून पुढं असल्या पद्धतीचे वक्तव्य चुकूनसुद्धा आपण किंवा आपल्या कुटुंबियांनी करू नये अशा पद्धतीच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या विधानसभेसाठी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागा अशा पद्धतीचे आदेश सुद्धा मी त्यांना दिलेले आहेत.